सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाल कांदा, पोळ कांदा, त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजार भाव. मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही, त्यामुळे घरबसल्या आपल्याला आपल्याच मोबाईलवर जर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घ्यायचे असतील तर आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो, जाणून घेऊ 1 मार्च दुपारनंतर आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव. तर पहिली बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा. जुन्नर आळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 12,501 क्विंटल. जुन्नर आळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,400 रुपये. आणि जुन्नर आळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल दर मिळाला आहे 2,410 रुपये. यानंतर दौंडगेडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 5,243 क्विंटल. दौंडगेडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,600 रुपये. आणि दौंडगेडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल दर मिळाला आहे 2,100 रुपये. यानंतर पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 13,545 क्विंटल. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,550 रुपये. आणि कमाल दर मिळाला आहे 1,800 रुपये. यानंतर पुढची बाजार समिती आहे सटाणा. सटाणा या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 6,510 क्विंटल. सटाणा या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,410 रुपये. आणि सटाणा या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमाल दर मिळाला आहे 1,695 रुपये. यानंतर पुढची बाजार समिती आहे पारनेर. पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 15,875 क्विंटल. पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,400 रुपये. आणि पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला कमाल दर मिळाला आहे 1,800 रुपये. यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला. येवला या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 16,000 क्विंटल. येवला या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,500 रुपये. आणि येवला या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1,681 रुपये.